श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो रत्न धारण करत असताना कुठल्या प्रकारचे संस्कार त्याच्यावरती केले जातात तुम्हाला मी एक सांगतो रत्न धारण करताना संस्कार करण्याच्या दोन पद्धती आहेत त्या दोन पद्धतीपैकी एक पद्धत वापरली जाते ती म्हणजे दोन पद्धती तुम्हाला मी सांगतो वेदोक्त पद्धत आणि पुराणोक्त पद्धत वेदोक्त पद्धतीमध्ये रत्नसंस्कार um.. करत असताना त्याचे खूप नियम आहेत म्हणजे प्रातवेदीला जाताना रत्न काढून ठेवणे स्त्रियांना मासिक धर्म असताना रत्न काढून ठेवणे अभ्यक्ष खात असताना म्हणजे नॉनव्हेज वगैरे खात असताना रत्न काढून ठेवणे अशा वेळेस त्याचे बरेच नियम त्याकरता लागू पडतात तसेच वेदोक्त पद्धतीमध्ये खास एक विशिष्ट नक्षत्रामध्ये आणि मास पक्षामध्येच रत्न धारण केला जातो परंतु एक दुसरी पद्धत आहे पुराणोक्त पद्धत पुराणोक्त पद्धतीमध्ये आपल्याला हे नियम लागू होत नाहीत पुराणोक्त पद्धतीमध्ये तुम्ही जर का कंटिन्यू रत्न वापरताय कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यावेळेस ते तुम्हाला त्याचे लाभ त्याप्रमाणे देत असतात मित्रांनो नेहमी जर का रत्न तुमच्या बोटाशी कनेक्ट असतील बोटामध्ये तुम्ही रत्न धारण केलेली असतील त्यावेळेस त्याची कॉस्मिक रेस तुम्हाला सतत मिळतात आपल्या शरीरामध्ये सतत ती कॉस्मिक रेस भिनत असतात म्हणून रत्न नेहमी नेहमी काढून ठेवू नये काही लोक आंघोळीला काढून ठेवतात टॉयलेट रत्न काढून ठेवतात त्या प्रकारे करून रत्न ही लॅबमध्ये चेक केली जातात परंतु जेमोलॉजिस्ट असल्याकारणाने मला ती सहज उघड्या डोळ्याने पण चेक करता येतात त्याचा आधार घेतो मी त्याकरता ह्या प्रकारचा आयग्लासचा टेन एक्स ट्वेंटी एक्सचे आयग्लास मिळतात त्यांचा आधार घेऊन मला चेक करता येतं की रत्नांमध्ये खरेपणा आहे की नाही सिंथेटिक आहेत का किंवा ट्रीटेड आहेत की नाहीत ह्या सगळ्या गोष्टी यातनं कळतात परंतु ते कळण्याकरता खूप नॉलेज लागतं अभ्यास लागतो आणि अनुभव लागतो मित्रांनो रत्न कुठलेही हे सिंथेटिक नसावं नॅचरल असावं आज मी बनवलेली आहे पुण्यातल्या क्लायंटसाठी एक डायमंडची अंगठी रोज डायमंड गोल्ड डायमंड आहे ही अठरा कॅरेट हॉलमार्क आहे ज्या अंगठ्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिल्या आपण पाहतो ह्या गोल्डमधले आहेत बावीस कॅरेट नाईन वन सिक्स हॉलमार्क आहेत हे सर्व अंगठ्या पुष्कराज पाचू त्यानंतर ह्या पंचतत्वामधल्या अंगठ्या आहेत पाचू पोवळं माणिक त्यानंतर इतर रत्न गोमेद ॲमॅथिस्ट हकीक झिरकॉन ही सर्व रत्न चांदीमध्ये आहेत तर काही विशिष्ट रत्न विशिष्ट धातूमध्येच वापरली पाहिजेत म्हणजे मोती असेल परत एक तुम्हाला मी सांगतो ओपल असेल हे दोन रत्न चांदीमध्येच वापरावीत बाकी इतर सर्व रत्न पंचधातूमध्ये आणि सोन्यामध्ये चालतात मित्रांनो रत्न घेऊन माझ्याकडे बरेच जणं येतात आणि त्यातनं नंतर असं समजतं की हे तर प्लॅस्टिक आहे हे सिंथेटिक आहे किंवा हे बनवलं गेलेलं रत्न आहे मॅन्युफॅक्चरिंग केलेलं रत्न आहे म्हणजेच बँकॉकमध्ये जयपूरमध्ये थायलंडमध्ये रत्नांचं मॅन्युफॅक्चरिंग होते रत्न कारखान्यामध्ये ज्याप्रमाणे एखादं प्रोडक्ट बनवलं जातं त्याप्रमाणे रत्न बनवली जात आहेत लक्षात घ्या आणि अशा वेळेस तुम्हाला त्या गोष्टीची माहिती नसते म्हणून रत्नांचा पूर्ण अभ्यास असेल अशा व्यक्तीकडनंच रत्नांचं गायडन्स घेतलं पाहिजे पत्रिकेचा अभ्यास करून धारण केले पाहिजेत आपल्या राशीप्रमाणे रत्न नाही धारण केली पाहिजेत रत्न खरंच गरजेचं असेल तरच धारण करावा आपल्या मनाने कुठल्याही व्यक्तीच्या सांगण्यावरनं रत्न धारण करून